भारत एक पुण्यभूमी या भारताचा काय नाश होईल तसं झाल्यास जगातील सारी आध्यात्मिकता असताच जाईल नीतीचे सर्व महान आदर्श लयास जातील धर्मांविषयीचा मधुर सहानुभूतीचा भाव नाहीसा होईल आदर्शनिष्ठा पार निमाल्यासारखी होईल आणि त्या रित्या स्थानी स्थापन होईल कामदेव आणि विलासिता देवी यांच्या जोडमूर्तींची पैसा होईल त्यांचा पुरोहित फसवेगिरी पाशवी बल आणि स्पर्धा ही होतील त्यांच्या पूजेची पद्धती आणि मानवात्मा होईल त्यांचा बली छे, छे असं होणं कदापि शक्य नाही इंग्लंडहून निघतेवेळी एका इंग्रज मित्राने मला विचारलं स्वामी या विलासी वैभवशाली आणि सामर्थ्य संपन्न अशा भूमीत चार वर्ष राहिल्यानंतर तुम्हाला आता आपला मायदेश कसा वाटेल उत्तरादाखल मी हेच म्हणू शकलो की पाश्चात्य देशात येण्यापूर्वी मी भारतावर प्रेम करत असे आता तर भारतातील धूळही मला पवित्र वाटते येथील हवा देखील मला आता पवित्र वाटते भारत आता मला परमपवित्र धाम वाटतो तो, तो माझ्या दृष्टीने आता तीर्थस्थान होऊन बसला आहे भारताच्या सुपुत्रांनो आज मी तुमच्या पुढे प्रत्यक्ष करावयाच्या काही गोष्टींविषयी बोलण्यासाठी इथे उभा हो आहे आणि तुमच्या प्राचीन वैभवाचं तुम्हाला स्मरण करून देण्यातही माझा हेतू हाच आहे पुष्कळदा मला असं सांगण्यात आलं आहे की भूतकाळाकडे पाहत राहिल्यामुळे अधोगती होते आणि काहीच साध्य होत नाही आणि म्हणून आपण नेहमी भविष्य काळाकडे नजर ठेवली पाहिजे हे खरं आहे पण भूतकाळाच्या पायावरच भविष्याची उभारणी होत असते म्हणून शक्य तेवढा भूतकाळाचा मागोवा घ्या भूतकाळातील ज्ञानाच्या शाश्वत झऱ्यांचं जल आकंठ प्राशन करा आणि मग समोर पहा प्रगतीपथावर पुढे पुढे चला आणि भारताला पूर्वीपेक्षाही अधिक तेजस्वी अधिक थोर आणि अधिक उन्नत बनवा आपले पूर्वज थोर होते याचं प्रथम आपण स्मरण ठेवलं पाहिजे आपण आपल्या जीवनाचे आधारभूत घटक समजून घेतले पाहिजेत आपल्या शिरांमधून कोणतं रक्त वाहत आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे त्या रक्तावर आणि त्यानं प्राचीन काळी बजावलेल्या कामगिरीवर आपली श्रद्धा असली पाहिजे आणि ही श्रद्धा आणि प्राचीन महतेची ही जाणीव यांच्या बलावर आपण पूर्वीपेक्षाही अधिक थोर अशा भारताची उभारणी केली पाहिजे भारताच्या अवनतीचे आणि पतनाचे कालखंडही होऊन गेलेत मी त्यांना फारसं महत्व देत नाही या ज्या पतनाच्या कालखंडातून आपल्याला जावं लागलं तो आवश्यकच होता या पतनातूनच भावी काळातील भारत जन्माला येत आहे तो अंकुरित होत असून त्याची पहिली कोवळी पानं केव्हाच बाहेर पडलेली आहेत आणि एक बलवान विशाल आणि ऊर्ध्व मूल असा अश्वत्थ वृक्ष इथे दिसू लागलेला आहे आणि त्याच्याविषयीच मला तुमच्याशी आज बोलायचं आहे या पृथ्वीच्या पाठीवर जर असा कोणता एखादा देश असेल की ज्याला पुण्यभूमी हे गोड आणि अन्वयार्थक नाव अगदी यथार्थपणे देता येईल जर असं कोणतं एखादं स्थान असेल की जिथे जगामधील सर्व जीवांना आपल्या कर्मफलाचा उपभोग घेण्यास यावं लागेल असं कोणतं एखादं ठिकाण असेल की भगवत लाभाची आकांक्षा बाळगणाऱ्या प्रत्येकाला अंती जिथे येऊन दाखल व्हावंच लागेल जर असं एखादं कोणतं स्थान असेल की जिथे माणसातील कोमलता शुचिता दया दाक्षिण्य क्षमा प्रभृती सद्गुणांचा इतर कुठल्याही पेक्षा अधिक विकास झालाय जर अशी कोणती एखादी भूमी असेल की जिला अंतर्दृष्टीचे आणि आध्यात्मिकतेचे माहेरघर म्हणता येईल तर ती म्हणजे आपली ही मायभूमी भारतच होय अत्यंत प्राचीन कालापासून इथे भिन्न भिन्न धर्मांच्या संस्थापकांचा उदय झालेला असून त्यांनी परमपवित्र आणि सनातन अशा आध्यात्मिक सत्याच्या शांती जलानं या जगाला वारंवार शमाविला आहे आध्यात्मिकतेच्या लोंढ्यांनी त्यांनी हे जग पुन पुन्हा तुडुंब भरून टाकलं आहे इथून उद्भवलेल्या तत्वज्ञानाच्या प्रचंड पुरानं उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम समस्त दिशा सगळं जग व्यापून टाकलं आहे आणि इथूनच फिरून अशी एक लाट उठणार आहे की जी आधुनिक जगाच्या इहलोकनिष्ठ सभ्यतेला आध्यात्मिक संजीवन प्रदान करणार आहे इतर देशातील लक्षावधी कोट्यावधी स्त्री पुरुषांच्या जीवनाचा दाह करणारा त्यांची हृदय करपवून टाकणारा जडवादाचा वन्ही विझवण्याचं सामर्थ्य असलेल्या अमृतोपम शांतीजलाचा अक्षय ठेवा एकमात्र या आपल्या भारतभूमीतच विद्यमान आहे बंधूंनो विश्वास ठेवा घटना अशीच घडणार आहे आपला भारतच जगाला अध्यात्माचं पसायदान देणार आहे